विद्यार्थी मित्रो, आपण पाहतोय बिझनेस मॅनेजमेंट म्हणजेच व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील निर्देशन किंवा संचलन म्हणजेच डायरेक्शन या टॉपिकवरील माहिती. मागील व्हिडिओमध्ये या टॉपिकवर आपण पूर्णतः थेरोटिकली माहिती घेतलेली आहे. आज आपण पाहणार आहोत याच टॉपिकवरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे असणार आहेत त्यासंबंधी. विद्यार्थी मित्रांनो, मी प्राचार्य डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपला सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे माझी वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे आणि व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्ही फॉलो करू शकता. त्याचप्रमाणे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ सर्व मित्रांना त्या ठिकाणी शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करावं, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पाहावयास मिळतील. तर चला पाहूया निर्देशन किंवा संचालन या टॉपिकवरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे असणार आहेत त्यासंबंधीची माहिती. मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपल्याला जे पाहायचे आहेत ते एकंदरीत निर्देशन किंवा संचालकाच्या या सहा घटकाच्या आधारावर, त्यामध्ये व्याख्या, वैशिष्ट्ये, महत्त्व, निर्देशनाची तत्वे, निर्देशनाचे घटक आणि निर्देशनाची तंत्रे या सहा घटकावर आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पाहावे लागणार आहे. आपण मागे या सर्व घटकाची पूर्णतः थेरोटिकली पार्ट पाहिलेला होता. आणि मित्र हो, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की जर तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन चांगल्या प्रकारे लक्षात राहावे, समजावे असं वाटत असेल तर निश्चितपणे त्या टॉपिकची थेरी चांगल्या प्रकारे करा. कारण थेरी तुमची चांगली असेल तर तुमचा बेस चांगला तयार होतो. नॅचरली मल्टिपल चॉईस क्वेश्चन त्या टॉपिकवर कशाही पद्धतीने आले तर तुम्हाला ते सहज शक्य आहे, सोडवण्याबाबत कुठलीही अडचण येणार नाही. याचाच अर्थ असा की मल्टिपल चॉईस क्वेश्चनकडेच फक्त जाऊ नका, तर अगोदर थेरी समजून घ्या आणि त्यानंतर मल्टिपल चॉईस क्वेश्चन पहा. थेरी समजून घ्या म्हणजे नक्की काय, तर निर्देशनाची व्याख्या काय आहे, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, निर्देशनाचं महत्त्व काय आहे, निर्देशनाची तत्त्व कोणकोणती आहेत, निर्देशनाचे घटक कोणकोणते आहेत, निर्देशनाची तंत्रे कोणती आहेत, हे जर तुमच्या लक्षात असेल, हे जर तुम्हाला अवगत असेल, याचं जर तुम्हाला आकलन झालेलं असेल आणि या सर्व कन्सेप्ट जर तुम्हाला सहजपणे जर समजलेले असतील तर तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवणं कोणत्याही प्रकारे अवघड जाणार नाही. तर चला पाहूया मल्टिपल चॉईस क्वेश्चन. प्रश्न क्रमांक एक, निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी विशिष्ट कार्य कोणी, केव्हा व कसे करावे या दृष्टीने कनिष्ठ कर्मचाऱ्यांना केलेले मार्गदर्शन म्हणजे. निर्देशन होय, नियोजन नाही, नियंत्रण नाही आणि संघटनही नाही, त्याला काय म्हणतो आपण, निर्देशन. आणि म्हणून उत्तर आहे ए, निर्देशन. प्रश्न क्रमांक दोन, निर्देशनामध्ये खालीलपैकी कोणत्या कार्याचा समावेश होतो. पा, निर्देशनाची व्याख्या पाहिली होती आपण, अर्थ पाहिला होता आणि वैशिष्ट्ये पाहिली होती. जर तुम्ही त्या सर्व घटकांचा जर अभ्यास केला तर निश्चितपणे तुम्हाला सांगता येईल निर्देशनामध्ये सूचना देणे हा याचाही अंतर्भाव होतो, निर्देशनामध्ये आदेश देणे किंवा आज्ञा देणे या कार्याचा देखील समावेश होतो, आणि निर्देशन म्हणजे कनिष्ठांना वरिष्ठांनी मार्गदर्शन करणे या कार्याचा सुद्धा समावेश होतो. म्हणजेच वरील तिन्ही कार्याचा समावेश हा निर्देशनामध्ये होत असतो आणि म्हणून आपल्याला उत्तर सांगता येईल ड, वरील सर्व. प्रश्न क्रमांक तीन, निर्देशनामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो. आता इथे घटक पाहिले, दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण कार्य पाहिली होती. आता निर्देशनाचे जे घटक तुम्ही मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत ते जर तुमच्या लक्षात आलेलं असेल तर निश्चितपणे या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर सहजपणे देता येईल.
निर्देशनामध्ये नेतृत्वाचा देखील समावेश असतो आणि नेतृत्व हे खंबीरपणे असले पाहिजे. नेतृत्व हे तत्परतेने निर्णय घेणारे असले पाहिजे आणि नेतृत्व हे सर्वसमावेशक असलं पाहिजे, जेणेकरून निर्देशन त्यामुळे परिणामकारकपणे करता येते. दुसरा घटक आहे प्रेरणा. निर्देशनामध्ये प्रेरणा किंवा अभिप्रेरण याचा सुद्धा त्या ठिकाणी समावेश होतो. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे, उत्तेजन देणे, त्यांच्याकडून चांगलं काम करून घेणे, कमी वेळेत काम करून घेणे आणि त्यासाठी त्यांना प्रेरणा देणे, त्याच्या गरजा पूर्ण करणे आणि म्हणून प्रेरणेचा सुद्धा समावेश निर्देशनामध्ये होतो. आणि निर्देशन म्हणजे काय? एकाने आज्ञा देणे आणि दुसऱ्याने त्याचं पालन करणे. कुणी आज्ञा द्यायची, त्याने आज्ञा दिली पाहिजे, ती आज्ञा घेणाऱ्याला समजली पाहिजे, म्हणजे या दोघांमध्ये कम्युनिकेशन म्हणजे संदेश वहन होणं आवश्यक आहे. याचाच अर्थ असा की विना संदेश वहन कोणत्याही प्रकारे निर्देशनाची पूर्तता होऊ शकत नाही आणि म्हणून संदेश वहनाला निर्देशनामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे असं आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं. या सर्व गोष्टींचा विचार केल्यावर असं लक्षात येईल, नेतृत्व, प्रेरणा आणि संदेशवहन या तिन्ही घटकांचा समावेश निर्देशनामध्ये होत असतो आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे डी, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 4, व्यवसाय संस्थेत निर्देशन हे कोणत्या स्तराकडून कोणत्या स्तराकडे होत असते? स्तर आहेत वरिष्ठ स्तर, मध्यम स्तर आणि कनिष्ठ स्तर किंवा कर्मचारी. तर नेहमी निर्देशन हे वरिष्ठांकडून कनिष्ठांकडे होत असतं. कोणत्याही प्रकारे आदेश किंवा सूचना या कनिष्ठाकडून वरिष्ठाकडे जात नाहीत किंवा एक वरिष्ठ दुसऱ्या वरिष्ठाला सुद्धा सूचना किंवा आज्ञा देऊ शकत नाही, एक कनिष्ठसुद्धा दुसऱ्या कनिष्ठाला आज्ञा किंवा सूचना देऊ शकत नाही, म्हणजे समान स्तरावर आज्ञा किंवा सूचना दिल्या जात नाही, तर वरच्या स्तराकडून खालच्या स्तराकडे आज्ञा किंवा सूचना दिल्या जातात, म्हणजेच निर्देशन दिले जातं आणि म्हणून उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल अ किंवा ए, वरिष्ठाकडून कनिष्ठाकडे. म्हणजेच व्यवसाय संस्थेत निर्देशन हे वरिष्ठा किंवा वरिष्ठ स्तराकडून कनिष्ठ स्तराकडे होत असते. प्रश्न क्रमांक 5, व्यवसाय संस्थेत निर्देशन हे व्यवस्थापनाच्या कोणत्या स्तरावर केले जाते? वरिष्ठ स्तरावर, मध्यम स्तरावर का कनिष्ठ स्तरावर? तर नॅचरली कम्युनिकेशन हे वरिष्ठ स्तरावर सुद्धा होऊ शकतं, मध्यम स्तरावर सुद्धा आवश्यक आहे आणि कनिष्ठ स्तरावर देखील आव. थोडक्यात निर्देशन हे पूर्ण व्यवसाय संस्थेला लागू आहे. पूर्ण व्यवसाय संस्थेतल्या प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक घटकामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक स्तरावर त्या ठिकाणी केलं जाऊ शकतो आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल व्यवसाय संस्थेमध्ये निर्देशन हे व्यवस्थापनाच्या वरिष्ठ, मध्यम आणि कनिष्ठ या तिन्ही स्तरावर केले जाते आणि म्हणून उत्तर आहे डी, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 6, व्यवसाय संस्थेच्या व्यवस्थापनातील निर्देशनाची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आहेत? निर्देशनाची वैशिष्ट्ये काय? तर सूचना देणे, आज्ञा देणे, सूचनाचे आदान प्रदान करणे, त्या सूचना किंवा आदेश दिल्यानंतर ज्या व्यक्तीला त्या दिल्या जातात त्यांच्याकडून ते कामे करून घेण्यासाठी त्यांना प्रेरणा देणे, त्यांच्या अडीअडचणी समजून त्यांना मार्गदर्शन करणे, हे सगळी वैशिष्ट्ये निर्देशनाची आहेत. थोडक्यात सूचनांचे आदान प्रदान करणे, अभिप्रेरणा आणि मार्गदर्शन ही तिन्हीही वैशिष्ट्ये निर्देशनाची आपल्याला सांगता येऊ शकतील. निर्देशनाची वैशिष्ट्ये जी मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहेत त्यामध्ये ही सर्व वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण केलेला होता आणि म्हणून उत्तर आहे डी, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 7, व्यवसाय संस्थेत निर्देशनाची आवश्यकता कधी वाजते? कधीतरी का कधीच नाही का सतत? मुळात निर्देशन ही व्यवसाय संस्थेमध्ये सतत चालणारी प्रक्रिया आहे, अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे, अविरत चालणारी प्रक्रिया आहे आणि म्हणून निर्देशन
त्या निर्देशनामधला एक घटक जर संदेशवन, तर संदेशवन काही कधीतरी केलं जातं का केलंच जात नाही? तर नाही, संदेशवन नेहमी केलं जातं, सतत केलं जातं. संदेशवन ही सुद्धा अखंड चालणारी प्रक्रिया आहे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी उत्तर सांगता येईल की व्यवसाय संस्थेत निर्देशनाची सारखी कंटिन्यू आवश्यकता भासते, दॅट इज सी. प्रश्न क्रमांक 8, व्यवसाय संस्थेत निर्देशनाचे महत्त्व खालीलपैकी कोणत्या घटकावरून दिसून येते? तुम्हाला 3 घटक दिलेले आहेत, बरोबर आहे? कार्य प्रवृत्त करणे, समन्वय साधणे आणि कार्यक्षमतेत वाढ करणे. तर निर्देशनाचे जे घटक एलिमेंट्स ऑफ डायरेक्शन आपण पाहिलेले आहे, त्यामध्ये आपल्याला हे तिन्ही घटक त्या ठिकाणी दिसून येतात. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो, व्यवसाय संस्थेत निर्देशनाचे महत्त्व हे कार्यप्रवृत्त करणे, समन्वय साधणे आणि कार्यक्षमतेत वाढ करणे या तीनही घटकावरून दिसून येते. आणि म्हणून उत्तर आहे डी, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 9, निर्देशनामध्ये कर्मचाऱ्यांना कार्य करण्यास प्रवृत्त केलं जातं, परंतु ते कसं? बळजबरीने, धाकधाकून, स्वेच्छेने का सक्तीने? तर कर्मचाऱ्यांना त्यांचं काम करण्यास स्वेच्छेने प्रवृत्त केलं जातं. मुळात निर्देशनच असे असावे की जेणेकरून कर्मचाऱ्यांना ते काम आपलं आहे त्यामध्ये आपुलकी वाटली पाहिजे आणि मी ते केलंच पाहिजे ही धारणा त्या कर्मचाऱ्याच्या अंगी आली पाहिजे. याचाच अर्थ निर्देशनामध्ये कर्मचाऱ्यांना कार्य करण्यास स्वेच्छेने प्रवृत्त केले जाते. म्हणे उत्तर आहे बी, स्वेच्छेने. प्रश्न क्रमांक 10, निर्देशनाद्वारे कर्मचाऱ्यांना खालीलपैकी कोणते घटक प्राप्त होतात? कर्मचाऱ्यांना काय मिळतं निर्देशनामुळे? कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन मिळतं. हे मार्गदर्शन वरिष्ठाकडून मिळतं. कर्मचाऱ्यांना आपल्या कामामध्ये जर काही अडचणी आल्या किंवा आपल्या कामात जर काही चुका झाल्या तर त्या चुका वरिष्ठांच्या मदतीने, मार्गदर्शनाने दुरुस्त करता येतात. निर्देशनामुळे कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळते आणि निर्देशनामुळे कर्मचाऱ्यांना नेमकं काय करायचं, केव्हा करायचं, कसं करायचं आणि कोठे करायचं याची माहिती देखील मिळते. आणि म्हणून उत्तर आहे की निर्देशनाद्वारे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन मिळते, प्रेरणा मिळते, माहिती मिळते, म्हणजे वरील तिन्ही घटक मिळतात. आणि म्हणून उत्तर आहे डी, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी निरीक्षणाची कोणती तत्वे आहेत? आदेशातील एकवाक्यतेचे तत्व, म्हणजे एकानेच आदेश द्यावे, एकाच वरिष्ठाने आदेश दिले पाहिजे. नाहीतर एका कर्मचाऱ्याला जर 2 किंवा 3 वरिष्ठाने आदेश दिले तर नक्की कोणत्या वरिष्ठाचे आदेश पाळावायचे या संबंधी त्याच्या मनात संभ्रम निर्माण होतो. दुसरी गोष्ट, नेतृत्वाचे तत्व आणि प्रत्यक्ष निरीक्षणाचे तत्व. ही तिन्ही तत्व ही निरीक्षणाची तत्वे आहेत. आणि म्हणून आपल्याला उत्तर सांगता येईल डी, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 12, कर्मचाऱ्यांना मिळणारे आदेश हे एकाच किंवा ठराविक अधिकाऱ्याकडून मिळत असतील तर त्यास कोणते तत्व म्हटले जाते? आत्ता सांगितलं, त्याला म्हटलं जातं आदेशातील एकवाक्यतेचे तत्व. प्रश्न क्रमांक 13, कर्मचाऱ्यांना आदेश किंवा सूचना देऊन आणि मार्गदर्शन देखील करून त्यांनी केलेल्या कामाचे प्रत्यक्ष निरीक्षण करून त्यांच्या चुका दुरुस्त करणे हे कोणते तत्व आहे? प्रत्यक्ष निरीक्षणाचे तत्व. म्हणजे आपण पाठीमागे व्हिडिओमध्ये जी तत्व पाहिलेली आहेत त्या तत्वामध्ये आपल्याला लक्षात येईल की आपण 11 तत्व हे निर्देशनाचे पाहिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 14, कर्मचाऱ्याकडे सोपविलेले काम तो योग्य प्रकारे करीत आहे किंवा नाही हे पाहण्याचे तत्व म्हणजे पाठपुराव्याचे तत्व. आपण नेहमी म्हणतो ना, आपण एखाद्याला काम करायला सांगितलं तर त्याला आपण 4 वेळा विचारतो, अरे तू ते केलं का नाही, नसेल केलं तर केव्हा करणार आहे, कसं करणार आहे, त्याला आपण म्हणतो पाठपुरावा, फॉलोअप. आणि म्हणून कर्मचाऱ्याकडे सोपविलेले काम तो योग्य प्रकारे करीत आहे किंवा नाही हे पाहणे म्हणजेच पाठपुरावा होय. आणि म्हणून त्याला म्हणतो पाठपुराव्याचे तत्व सी. प्रश्न क्रमांक 15, योग्य अधिकाऱ्याकडून योग्य व्यक्तीला
कामाविषयीचे आदेश देण्याबाबतचे जे तत्व आहे त्या तत्वाला काय म्हणतात, योग्य व्यक्तीकडून आलाय आणि योग्य व्यक्तीला दिलेले आहे त्याला म्हणतो आपण सुयोग्य व्यवस्थापन पातळीचे तत्व। तिथे व्यवस्थापन कसं आहे, योग्य व्यक्तीनेच आदेश दिले पाहिजे आणि योग्य व्यक्तीलाच दिले पाहिजे। परचेस डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला त्या परचेस डिपार्टमेंटच्या प्रमुखानेच आदेश दिले पाहिजे, प्रोडक्शन किंवा सेल्स डिपार्टमेंटच्या व्यक्तीने आदेश देऊन चालणार नाही। आणि म्हणून त्याला म्हणतो त्या त्या विभागातल्या अधिकाऱ्याकडून त्या त्या विभागातील व्यक्तीला जर त्या कामाविषयीचे आदेश दिले असतील तर त्याला आपण म्हणतो व्यवस्थापनाची ती पातळी कशी आहे, सुयोग्य, आणि म्हणून सुयोग्य पातळीचे तत्व। प्रश्न क्रमांक 16, संघटनेतील उत्पादन व उत्पादकता वाढविण्याबाबतचे जे तत्व आहे त्या तत्वाला काय म्हटलं जातं, दॅट इज उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे म्हणजेच एकंदरीत कार्यक्षमता वाढवणे, व्यवसाय संस्थेची कार्यक्षमता वाढवणे, आणि म्हणून त्याला तत्वाला म्हणतो आपण कार्यक्षमतेचे तत्व। आणि उत्तर आहे सी, निर्देशन कार्यक्षमतेचे तत्व। प्रश्न क्रमांक 17, निर्देशन प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो, निर्देशन प्रक्रियेत संदेशवहनाचा सुद्धा समावेश होतो, समन्वयाचा सुद्धा समावेश होतो आणि नेतृत्वाचाही समावेश होतो, तिन्ही घटकांचा समावेश होत असल्यामुळे आपलं उत्तर आहे डी वरील सर्व। प्रश्न क्रमांक 18, दोन किंवा अधिक व्यक्तींनी माहिती, विचार, मते, भावना यासंबंधी परस्परांशी केलेली देवाणघेवाण म्हणजे किंवा वैचारिक देवाणघेवाण म्हणजे संदेश वहन होय। प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणती निर्देशनाची तंत्रे आहेत, निर्देशनाची तंत्रे आपण पाठीमागील टॉपिकमध्ये पाहिलेलं आहे 3, एक हुकुमशाहीचे तंत्र किंवा सत्ताधारी तंत्र त्याला म्हणतो, मुक्त संचालन तंत्र, हे दोन्ही तंत्र ए आणि बी एकमेका बरोबर विरुद्ध आहेत, आणि सी जे आहे विचार विनिमयाचे तंत्र ते म्हणजे हुकुमशाहीचे तंत्र आणि मुक्त संचालन तंत्र यांचा मिलाप आहे, यांचा मध्य आहे, या दोन्ही तंत्रांची सांगड विचार विनिमयाच्या तंत्रामध्ये दिसून येते। अशा प्रकारे हे वरील सर्व हे निर्देशनाची तंत्र आहेत आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व। प्रश्न क्रमांक 20, निर्देशनाच्या कोणत्या तंत्रात प्रमुख अधिकारी सर्व निर्णय स्वतःच घेतो आणि आदेश मात्र फक्त कनिष्ठांना देतो, त्याला म्हणतो आपण हुकुमशाही। निर्णय स्वतःच घ्यायचा आणि ऑर्डर सोडणे, आदेश देणे, आज्ञा देणे याला म्हणतो आपण हुकुमशाहीचे तंत्र। विद्यार्थी मित्रांनो, आपण दोन भागामध्ये हे निर्देशन किंवा संचालन म्हणजेच डायरेक्शन या प्रकरणाची माहिती पाहिलेली आहे। पुढील प्रकरणाची जी माहिती आहे ती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ते प्रकरण आहे संदेशवहन म्हणजेच कम्युनिकेशन, ते सुद्धा आपण दोन टॉपिकमध्ये पाहणार आहोत, एक म्हणजे थेरॉटिकली आणि दुसरा मल्टिपल चॉईस क्वेश्चन। विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर तुम्हाला प्राप्त होऊ शकतील। विद्यार्थी मित्रांनो, माझी वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, याच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्यात, तुम्ही त्या फॉलो करू शकता। तुमचे जर काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट्स बॉक्समध्ये निश्चितपणे नमूद करा। त्याचप्रमाणे माझा ईमेल आय डी या ठिकाणी दिलेला आहे, त्यावर देखील तुम्ही तुमची मते मांडू शकता। तर मित्र हो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत संदेशवहन म्हणजेच कम्युनिकेशन। धन्यवाद।